महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दर्या दुधात भिजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भिजत होता. कवींनी तो काव्य कैलास निर्माण केले. त्यांच्या शब्द कडाच श्रद्धाच सांगत होत. शिल्पकारांनी तरुणांना हसायला लावलं, गाजायला लावलं, नाचायला लावलं. वेणूरच्या लेण्यातील शिल्पकारांची एक एक नृत्यांगणा म्हणजे मराठी शाहिरांची गुरुतवंत लावून ठेवली लावणी. अरे बघ बघ बघ, अरे बघ बघ बघ, चंद्राला म्हणते मागून दिवस, तर शिखराला म्हणते मागून दिवस. पण गळ्या आपण गळ्या सांगू तुला पिंपरी शिव कुंडला दिवस घालायची नाही, लॉकडा वाटेल तुझी चालायची नाही. लक्ष्मी सरस्वती या गुणवर प्रसन्न होत्या. त्याच वेळी ज्ञानेश्वरांनी असं पसायला पाहिलं जे व्यास वाल्मिकांनाही जमणार आहे. म्हणाले जुजे वाढशी घात झाला, पठाण आमचे स्वारी आहे. त्यांचा मुहूर्त होता हलवती खिलजी हरिमान असतो. पहिले बुंदेलखंडाचा माथा, मग विंध्याचल, मग नर्मदा, मग सात मुळा इलिजापूर आणि देवगिरी सुद्धा होत्याच लोक झालं. मराठी मुलखानं पहिला अपमान पाहिला आणि मराठी मुलखाच्या वैभवाचा, स्वातंत्र्याचा, संस्कृतीचा आणि तडाव्याचा करून अंधार कडक खिन्न काळा होता. वर्षातल्या 12 अमावस्यांनी एकाच वेळी महाराष्ट्राला गराडा घातला. वर्षांमागून वर्ष अशी कडीचे वर्ष उलटली. अशाच एका कडभिन्न काळात पैठणच्या रावला अनाथांचा एक राव तडफडत होता, तडमडत होता, चकचकदंबेच्या दारी हाका आडोळ्यात घालत होता. म्हणत होता कर्वी रंगे तार, माहू लक्ष्मी तार, दंश रावण तूच मारलेस, हिरण्यकशिपूची आतडी तूच बाहेर काढलीस, नवखंड पृथ्वी तुझी चोरी, सप्त पाताळ पावले तुझी, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बळे दार लावून का बसलीस? हे चंडमुक्त भंडासुर खंडिनी जगदंबे दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी दारुण दारुण भये दारुण. आणि महाराष्ट्राची भाग्य भवानी जिजाऊंच्या रूपाने प्रकटली. ती जाधवांच्या कुळात कन्या रत्न म्हणून अंतरली. हाडसाऊ आणि लक्ष्मीजी जाधव यांच्या नवसाला आणि रेणुका पावली. जिजा कशा होत्या? जिजा चार भावांची एकुलती एक बहीण, कस होत त्यांचं बालपण? तर चार भाऊ जसे उंच भालेकार, त्या तडपले जिजा तलवारीची पार. आधी येते चार वेळ, मग येते किता. जिजाई जगाच्या कल्याणाकडे. अशा होत्या जिजा, असं होत त्यांचं बालपण. माणसाऊ आणि लखुजी राजे जाधव हे त्यांना उत्तमातले उत्तम संस्कार देत होते. प्रत्येक गोष्ट शिकवली जात होती, तर ज्ञान आवृत केलं जात होत. तलवारबाजी म्हणू नका की घोडस्वारी म्हणू नका, राजनीती म्हणू नका की डावपेच म्हणू नका, प्रत्येक भाषेवर त्यांचं वर्चस्व होतं. मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी अशा अनेक भाषा त्यांना शिकवण्यात आल्या.
घर कार्यातील कार्य म्हणून होतात, स्वयंपाक म्हणून होतात, स्वच्छतेची काम म्हणून होतात, धुणी भांडी झाडू सगळं सगळं काही त्यांना शिकविलं जात होत. उत्तमातील उत्तम संस्कारात जिजा जाधवांच्या कुळात मोठ्या होत होत्या. त्याच वेळी जिजा त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती बघत होत्या. निजाम आदिलशाह मुघल त्यांचे अत्याचार त्या उठल्या डोळ्यांनी पाहत होत्या. दौलताबादच्या दरबारात पादशहाच्या भेटीच्या वेळी त्यांनी तर तेथील होणारे अत्याचार स्वतःच्या डोळ्यांनी बघितले होते. माणसांचा बाजार भरला होता तिथे, पोली लावली जात होती माणसांची, बैल जनावर यांना गाडीला नांगराला जुंपत जातच. पण तिथे तर माणसांच्याच पुढे चोकडे बघितले जिजाऊने. व्यथित झाल्या होत्या त्या. त्याच वेळी लखूजी राजे जाधवांनी त्यांना अलाउद्दीन खिलजींचा इतिहास समजावून सांगितलं. पादशहाच्या दरबारात सर्व मराठी सरदारांना मुजरा करताना बघून त्यांच्या मनात अंगार पेटला होता. अशा स्वातंत्र्याच्या संस्कारांमध्ये जिजा मोठ्या होत होते. त्याच दरबारात एक मंगल घटना घडली. त्या घटनेने अवघ्या मराठी मुलुखाचं भविष्य त्याच दिवशी लिहिल्या गेलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. काय होती ती मंगल घटना तर ऐका वेरूळचे भोसले आणि सिंधखेडचे जाधव यांचे सैनिक झाले. शहाजी राजे आणि जिजा हे यांचं लगीन ठरलं. चंद्राच्या वंशातील तेजस्वी जिजा, सूर्यवंशी तेज शहाजी राजा, सरू शिवाला शक्ती घालते मान, लगीन पहायला थांबणार काळ, सरायला लागली पहा काळो किरात, काळाच्या अंगणात कुठे पहाट. जिजा शहाजी राजांच्या संसारात रमली, परंतु जिजा सतत बेचैन होते. शहाजी राजे निजामशाहीचे जीवापाड सकत होते. तीच निजामशाही संपायला दिल्ली आणि विजापूरच्या दोन्ही शहरा एकवटून आल्या. आश्चर्य शहाजी राजांनी दोन्ही शाही फौजांचे राजांनी निजामशाही वाचवली, दुनिया दिसवली आणि राजे जिजाऊंना भेटायला घरी आले. आज स्वारींना उभारायला आनंद होतो. पण महाराज, आपण पराक्रमाची शर्त करत आहोत, पण कोणासाठी? अजरत जिले याही पाचशा निजामशाहीसाठी. याच निजामशाहीच्या रोषणाई मराठ्यांच्या लेखीसना पळवल्या जात आहेत महाराज. प्रत्यक्ष आपल्या भावजाईला आमच्या जाऊबाईला उभावरील स्नान करीत असताना मोगल सुभेदारांना पळवले. धावा धावा पाचवा पाचवा त्या खूप बोलणार त्यांनी, तेव्हा काय करीत होत्या फौजदारांच्या तलवारी. राणीसाहेब त्याच गोदावरी मधून प्रभू रामचंद्रांची सीता राक्षसांनी पळून नेलीच. होय नेली, परंतु तीच सीता प्रभू रामचंद्रांनी सोडवणार हताश नाही झाले. राणीसाहेब खेडोज राजभोसलेंनी आपली बायको सोडून आलीच. आणली पण कशी? 2,50,000 रुपयांची खिंडणी भरली महाराजांचं बजाराला, मग सोडवणार. प्रभू रामचंद्रांनी खंडणी नाही रावणाला, खांडोळी केली त्यांनी राक्षसांची आणि रावणाची, होळी केली त्यांनी लंकेची. राणीसाहेब काय साधलंय आपल्या मनात? सांगा राणीसाहेब सांगा. जिजाऊंच्या मनात आणि स्वप्नात पडवत होते बंडाचे झेंडे. ती चकचकतमुनीपाशी एकच दान मागितले, उन्मत्त सिंहासने निर्धारया सामर्थ्य दे, निर्धारया दैत्य सुंडी अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे,
आणि कोबरा बहर शहाजी राजांनी ओळखलं, सख्या सजनांना उमजलं, अहो शहाजीच्या जिजाऊंना, अहो राजांच्या जिजाऊंना डोंगरे लागले. शिवनेरीवर कथाधार फडफडत होतो. सह्याद्रीतल्या कडे कपाळातील धुम्मसलेला वारा जिजाऊंच्या मनावर वेगळी स्फुंकरत दिसत. त्याच वेळी शिवनेरीवर खबर घडत होती. खबर भयंकर होती. गळावरचा प्रत्येक जण जिजाऊं समोर जायला कचरत होता, घाबरत होता. अहो खबरच नशी होती. विजापूरच्या दरबारात लखुजी राजे जाधव आणि जिजाऊंची चाहरी म्हणून निर्दयतेने निर्ममतेने कत्तल करण्यात आले. जिजाऊ खरचून गेले. गळावरच सूत्र संपलं नाही पण जिजाऊंच तोच खबर आली. शहाजी राजांच्या जहागिरीवर मुलाच्या देवांनी काढवाचा नांगर फिरकला. पुणे जहागिरीची सूड जिजाऊंना हवा होता. सूड हवा होता तीर्थरूपांच्या कंकणीचा. सूड हवा होता भावांच्या कंकणीचा. सूड हवा होता जहागिरीवर फिरवलेल्या गाढवाच्या नांगराचा. सूड हवा होता अवघ्या मराठी मुलकाच्या अत्याचाराचा. आणि त्याच सूडच्या भावनेने उदरी वाढत असलेल्या त्याची पूर्ण सूर्याला जिजाऊ अभिमन्यू प्रमाणे तयार करीत होत्या. आणि तो दिवस उगवला. तो नव्या नवराईचा तेजपुंज सूर्य निळ्या नदी अवसरला. शालिवांशके 1551 फाल्गुन मासे वद्य तृतीया सूर्यास्तानंतर मध्यरात्री शिवनेरीवर सगळ्या सजनांची धावपळ सुरू झाली. सगळे काळजीत पडले. पुत्र मराठी मुलकाला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र अवघ्या भारत वर्षाला झाला.